विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक ज्योती मिस्त्री बी एड वर्षा अभ्यासक्रमातील कोर्स क्रमांक दोनशे सात छात्रसेवा कालखंड या विषयीची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे हे प्रात्यक्षिक कार्य करत असताना प्रथम छात्रसेवा कालामध्ये आपण कामकाज कसे करायचे किंवा का करायचे या विषयीच्या उद्दिष्टांची आपण माहिती मिळवूया प्रथम वर्ष अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणामध्ये अभ्यासलेले सिद्धांत आणि माध्यमिक शाळेत प्रत्यक्ष कामकाज जे आहे ह्या सगळ्याचा समन्वय कसा साधायचा ह्या सगळ्याची माहिती इथं प्रशिक्षणार्थीला किंवा विद्यार्थ्याला मिळत असते हे त्याचं प्रथम उद्दिष्ट आहे त्यानंतर आहे माध्यमिक शाळामध्ये तुम्हाला दैनंदिन कामकाजात प्रत्यक्ष काम, काम करण्याची संधी इथं उपलब्ध करून दिली जाते त्यानंतर प्रशिक्षणार्थींना माध्यमिक शाळेतील जे वातावरण आहे त्या वातावरणाशी समरस कसं व्हायचं किंवा समरस होण्याची प्रक्रिया तसे या ठिकाणी घडते तसेच प्रशिक्षणार्थींना संपूर्ण शालेय जीवनाचा परिचय ह्या ठिकाणी प्रत्यक्ष कामकाजात मिळतो त्यानंतर शालेय परिपाठाचे नियोजन आणि नियोजन परिपाठाची तंतोतंत कार्यवाही कशी करायची याविषयीची माहिती तुम्हाला मिळते हा छात्रसेवा कालखंड एकूण चार महिन्याचा म्हणजेच सोळा आठवड्यांचा आहे ह्या चार महिन्यामध्ये प्रत्यक्ष शाळेत जाऊन तुम्ही काय करायचे हे कामकाज करावायचं आहे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ह्या उद्दिष्टांचा विचार करताना दैनंदिन पाठटसण काढणं आणि त्यानुसार परीक्षा घेणं हे कामही तुम्हाला करावं लागतं त्याचप्रमाणे माध्यमिक शाळेत असणारे तज्ज्ञ शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांच्या पाठांचं निरीक्षणही तुम्हाला करावयास मिळतं ज्यातून तुमची अध्ययन क्षमता अधिक विकसित होऊ शकते तसेच विशेष विद्यार्थी गरजेनुसार शालेय शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार लेसन नोट तयार करण्याचं कौशल्य इथं विकसित केलं जातं अभ्यासपूरक किंवा अभ्यासेतर कार्यक्रम जे आहेत त्या कार्यक्रमांचं नियोजन असेल आयोजन असेल किंवा प्रत्यक्ष ते कार्यक्रम राबवताना कशा पद्धतीने राबवायचं हे प्रक्ष प्रशिक्षणही तुम्हाला इथं अनुभवास मिळतं त्याचप्रमाणे माध्यमिक शाळेच्या कामकाजामध्ये जे नवनवीन उपक्रम आहेत त्या नवनवीन उपक्रमांचा परिचयही तुम्हाला या ठिकाणी अधिक प्रमाणात मिळतो माध्यमिक शाळेतील प्रशासन आहे दप्तर कार्यपद्धती ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी मिळते किंवा ह्या सगळ्या कामाचा परिचय तुम्हाला या ठिकाणी होतो तसेच शाळेत असणारे वेगवेगळे घटक आहेत मग भौतिक घटक असतील मानवी घटक असतील ह्या सगळ्याची माहिती आणि त्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्यांची ओळखही तुम्हाला ह्या प्रात्यक्षिका प्रात्यक्षिकातून मिळत असते तर ह्या प्रात्यक्षिकामध्ये एकूण सहा प्रात्यक्षिक कामाचा किंवा सहा ॲक्टिव्हिटीचा तुम्हाला विचार करावायचा आहे आता प्रत्यक्ष हा प्रात्यक्षिक कार्य करत असताना वेगवेगळ्या अनुभवाचा साठा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीत फायदेशीर होतो हे ओळखूनच एकूण सोळा आठवड्याचं हे प्रात्यक्षिक कार्य असून यामध्ये सोळा आठवडे म्हणजे चार महिन्याचं चा कामकाज तुम्हाला प्रत्येकी शाळेत जाऊन करावायचं आहे त्यातील ॲक्टिव्हिटी नंबर एक किंवा एक क्रमांक एक ब्लॉक टीचिंग लेसन नोट म्हणजेच तुम्ही प्रथम वर्षामध्ये निवडलेल्या अध्यापन पद्धतीचे सलग घटक अध्यापना यामध्ये तुम्हाला करावे लागते यात प्रत्येकी अध्यापन विषयाचे तीन तास असे एकूण सहा तास अध्यापन करणं आवश्यक आहे यामध्ये एक विषय हा सहावी ते आठवी स्तरावर तर दुसरा विषय नववी व दहावी माध्यमिक स्तरावर निवडणं आवश्यक आहे घटक अध्यापनामध्ये आकारेक मूल्यमापनात उद्दिष्टानुसार प्रश्न असणं उपयोजन स्तरावर बहुपर्यायी प्रश्न जोड्या जुळवा कोडे सोडवा प्रकल्प गटचर्चा इत्यादी आणि स्वाध्याय उपक्रमावर आधारित किंवा घटकाशीत निगडीत असणं आवश्यक आहे या प्रत्यक्षकात घटक अध्यापनाचे नियोजन करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळत असतो त्याचप्रमाणे आपण पुढील ॲक्टिव्हिटीचा विचार करूया पुढची ॲक्टिव्हिटी आहे दोन प्लॅन ऑफ इव्हॅल्युएशन याच्यामध्ये मूल्यमापन नियोजनाचं घटक नियोजनाचं मूल्यमापन नियोजन आता मूल्यमापन नियोजनात घटकासंदर्भात अकारिक किंवा सकारिक मूल्यमापन करणं आवश्यक आहे अकारिक मूल्यमापनात उपयोजन स्वयंअध्ययन स्वाध्याय अशा प्रकारचे प्रश्न असणं आवश्यक आहे आणि हे प्रश्न अंतिम मूल्यमापात मूल्यमापनात येणं गरजेचं आहे यामध्ये उपक्रम दोन बी घटक चाचणी विकसित करणे आणि ती तिची प्रत्यक्ष कार्यवाही करणे आणि उपक्रमांक दोन सी संविधान तक्ता उत्तरपत्रिका आणि गुणदान योजना तयार करणे आता ज्या वेळेस तुम्ही संविधान तक्ता तयार ता, तया तयार करता तो संविधान तक्ता हा उद्दिष्टानुसार आवश्यक असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे घटक उपघटकाचा विचार करून गुणदान योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे प्रश्न प्रकारानुसार संविधान तक्त्याची रचना असणं आवश्यक आहे एकंदरीत त्रिमत्रीपत्रक आराखडा परिपूर्ण आणि अचूक असणं आवश्यक आहे तसेच आदर्श उत्तरपत्रिका आणि उपघटकानुसार व उपप्रश्नावर गुणदान असणं गरजेचं आहे ह्या सर्व प्रात्यक्षिक कार्यातून केलेलं घटक अध्यापनाचं घटक नियोजन कशा पद्धतीने असावे त्यावर चाचणी घेऊन मूल्यमापन कसे करावे प्रश्नपत्रिका कशी तयार करावी गुणदान कोणत्या पद्धतीने करावं चाचणी राबवताना कोणकोणत्या वातावरणात घ्यावी त्याची बैठक व्यवस्था वेळेचे नियोजन त्याचं सुपरवायझर किंवा पर्यवेक्षण इत्यादी अनुभव विद्यार्थ्यांना मिळत असतो किंवा प्रशिक्षणार्थीस मिळत असतो त्याचप्रमाणे चाचणी तयार करताना संविधान तक्ता तयार करणे उत्तरपत्रिकेचे गुणदान करणे या प्रात्यक्षिक कार्याचा अनुभवही प्रशिक्षणार्थीस मिळतो आता आपण पुढची ॲक्टिव्हिटी पाहूया ॲक्टिव्हिटी क्रमांक तीन स्टडी ऑफ रेकॉर्ड्स मेन्शन बाय स्कूल म्हणजे शालेय रेकॉर्डची किंवा शालेय दप्तरची माहिती तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये मिळत असते आता शालेय रेकॉर्डचा जर विचार केला तर शालेय कामकाजाशी संबंधित विविध प्रकारच्या नोंदणी नोंदी ह्या शाळेच्या दप्तरमध्ये ठेवल्या जातात काही नोंदणी ह्या प्रशासकीय काही संस्थेसंबंधी काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांसंबंधी या अशा एकूण चार नोंदींचा अभ्यास करणं गरजेचं किंवा अनिवार्य आहे आता यामध्ये नोंदींचा जर विचार केला त्यामध्ये प्रशास प्रशासकीय नोंदींचा जर विचार केला तर त्यामध्ये बघा अवक जावक त्याच्यानंतर पगार नोंदपत्र बजेट म्हणजे अंदाजपत्रक बुक स्टॉक रजिस्टर डेड स्टॉक रजिस्टर इत्यादी नोंदींचा समावेश होतो त्याचप्रमाणे विद्यार्थी नोंदींचा जर विचार केला तर त्यामध्ये जनरल रजिस्टर शाळा सोडल्याचा दाखला बोनाफाईड शिष्यवृत्ती वैद्यकीय नोंदी त्याचप्रमाणे विद्यार्थी कल्याण नोंदी दि, इत्यादींचा समावेश होतो आणि इतर उपक्रमांचा जर विचार केला तर समाजसेवा सांस्कृतिक कार्यक्रम नोंदी खेळाविषयीच्या नोंदी तसे शिक्षक आणि शिक्षकेतर नोंदींचा जर विचार केला तर त्यामध्ये सेवा पुस्तिका वैयक्तिक फाईल रजा नोंदी स्वयंमूल्यमापन वरील सर्व नोंदींची आवश्यकता गरज उद्दिष्ट महत्त्व काय आहे ह्या सगळ्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो ह्या नोंदी प्रत्यक्षपणे कशा ठेवावे याचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यास या ठिकाणी मिळतात ही सर्व माहिती लिहिताना साधारणपणे प्रत्येकाचं प्रास्ताविक गरज महत्त्व त्याच्यानंतर त्याचं शैक्षणिक उपयोजन लिहिणं आवश्यक आहे पुढील ॲक्टिव्हिटी क्रमांक चार रायटिंग रेकॉर्ड ऑफ को करिक्युलम अँड एक्स्ट्रा को करिक्युलम ॲक्टिव्हिटीज ऑर्गनायझेशन इन इन द स्कूल म्हणजे शाळेमध्ये जे अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रम आहेत ते कशाप्रकारे राबवले जातात त्याचा या ठिकाणी विचार केला जातो आता अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रमांचा जर विचार केला तर अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर का अभ्यासेतर उपक्रमांमध्ये नक्की कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे तर अभ्यासपूरक कार्यक्रम जे आहेत त्यामध्ये तुम्ही गीतगायन पाठांतर क्षेत्रभेटी ऐतिहासिक असतील शैक्षणिक असतील सामाजिक असतील लोकजागृती र रॅली वृक्षारोपण खेळ यासारखे अभ्यासपूरक उपक्रम तुम्ही प्रत्यक्ष विद्यार्थ्यांवर राबवू शकता हे कार्यक्रम राबवता असताना ते जिन, जिन कशा पद्धतीने राबवले जातात त्यासाठी आयोजन नियोजन कसं करायचं वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना कशा काढायच्या विद्यार्थ्यांकडनं त्या कार्यक्रमांची तयारी कशी करून घ्यायची आणि प्रत्यक्ष ते कार्यक्रम राबवताना कसे राबवायचे ह्या सगळ्याचा अनुभव विद्यार्थ्याला मिळत असतो तसंच पुढचे आहेत अभ्यासेतर कार्यक्रम आता अभ्यासेतर कार्यक्रमांचा जर विचार केला तर त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांच्या वाचन स्पर्धा लेखन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा स्पर्धा चित्रकला निबंध लेखन काव्यवाचन फॅन्सी ड्रेस स्पर्धा भेट कार्ड तयार करणे क्रीडा स्पर्धा स्नेहसंमेलन विविध जयंती पुण्यतिथी त्यानंतर प्रश्नमंजुषा आरोग्य शिबीर ग्रंथणी दिंडी किंवा ग्रंथ प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवू शकता हे उपक्रम राबव राबवत असताना शालेय विद्यार्थ्यांकडून तुम्हाला हे उपक्रम राबवून घ्यायचे आणि शिक्षक म्हणून हे उपक्रम राबवताना त्याची तयारी कशी करून घ्यायची विद्यार्थ्यांकडून तयारी कशी करून घ्यायची कार्यक्रम प्रत्यक्ष राबवत असताना तो कार्यक्रम कशा पद्धतीने राबवला जातो ह्या सगळ्याचा विचार किंवा ह्या सगळ्याचा अभ्यास या ठिकाणी होत असतो आणि हे सगळे करत असताना शालेतील शिक्षकांचं सहकार्य आणि मार्गदर्शन तुम्हाला घ्यावायचं असतं मग ह्यावेळी शिक्षकांचं सहकार्य घेताना कशा पद्धतीने सहकार्य मिळवलं पाहिजे ते सहकार्य तुम्हाला ह्या ठिकाणी पाहावयास मिळतं तसेच त्या शिक्षकांचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शनही तुम्हाला मिळत असतं त्यामुळे तुम्ही कार्यक्रम वा राबवत असताना तो कार्यक्रम प्रत्यक्ष तुम्ही स्वतः राबवायचा असतो शिक शाळेतील शिक्षक हे फक्त तुम्हाला मार्गदर्शन करत असतात हे प्रात्यक्षिक कार्य लिहितानाही प्रत्येक कार्यक्रमाचं शीर्षक गरज उद्दिष्ट नियोजन कार्यवाही शैक्षणिक उपयोजन लिहिणं आवश्यक आहे त्यानंतरचं आहे पुढचं ॲक्टिव्हिटी पाच ऑब्झर्वेशन ऑफ पियर्स म्हणजे तुम्ही ज्या शाळेमध्ये जात असता त्या शाळेमध्ये तुम्ही गटागटाने विद्यार्थी गेलेले असता वेगवेगळ्या विषयाचे विद्यार्थी साधारणपणे एका शाळेत टाकलेले असतात छात्रसेवासाठी मग अशा वेळेस तुमच्याच विषयाचे जे अध्यापन पद्धतीचे विषय आहेत त्या अध्यापन पद्धतीच्या पाठांचं निरीक्षण तुम्हाला करायचं असतं हे निरीक्षण करत असताना तुम्हास वेगवेगळ्या पद्धतीने निरीक्षण केल्यानंतर ते निरीक्षण करताना एकंदर पाठाच्या पायऱ्या पाठटाचन प्रस्तावना हेतुकथन विषय विषयविवेचन मग विषयविवेचनामध्ये आशयप्रभुत्व शिक्षकाची तयारी वर्ग व्यवस्थापन स्पष्टीकरण उदाहरणे दाखले वेळेचे नियोजन मूल्यमापन हे कशा पद्धतीने केलं जातं याचं तुम्हाला निरीक्षण करून ते निरीक्षण तुम्हाला प्रत्यक्ष लिहायचं मग हे प्रत्यक्ष लिहित असताना ह्या प्रत्येक पाठाला जवळपास तुम्हाला शंभर गुण दिलेले आहेत आणि त्यानुसारच तुम्ही सविस्तर प्रमाणात ह्या सगळ्या पाठाचं निरीक्षण गरजेचं आहे जसं पाठांच्या पायऱ्यांचं विचारलं तर पाठांच्या पायऱ्या ज्या आहेत त्या सर्व पायऱ्यांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे की नाही होय केलेलं असेल तर होय लिहिणं आवश्यक आहे नसेल तर त्या पाठांच्या त्रुटीसुद्धा तुम्हाला शोधता आल्या पाहिजेत यातून तुमची निरीक्षण क्षमता विकसित होऊ शकते त्याचप्रमाणे पाठटाचन काढताना पाठटाचनामध्ये योग्य प्रकारच्या सर्व पायऱ्याचा समावेश आहे का त्याला शैक्षणिक साधनं जोडलेली आहेत का मूल्यमापन केलेलं आहे का ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे तसेच प्रस्तावना करताना पाठाना अनुसरून प्रस्तावना केलेली आहे का विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान जागृत केलेलं आहे का त्याच्यामध्ये शैक्षणिक साधनांचा वापर केलेला आहे का असं सविस्तर लिहिणं गरजेचं आहे यामध्ये जे जे मुद्दे दिलेले आहेत ते व्यवस्थित समोरच्या विद्यार्थ्याचं पाठनिरीक्षण करून सविस्तर प्रमाणात लिहिणं आवश्यक आहे त्यानंतर त्या पाठाच्या खाली तुम्हाला त्या विद्यार्थ्याची सही घेणंही आवश्यक आहे त्यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी जी आहे ती आहे सहा नंबरची की अदर स्कूल ॲक्टिव्हिटीज आणि प्रोग्राम्स यामध्ये तुम्हाला ज्या शाळेमध्ये तुम्ही छात्रसेवा कालखंड करत आहात आहात त्या शाळेमध्ये वेगळ्या प्रकारची कार्यक्रम किंवा उपक्रम राबवला जातो जा आहे का याची माहिती घ्यावायची आहे मग जर त्या शाळेमध्ये एखादा विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम राबवला जात असेल तर त्याचीही माहिती लिहू शकता किंवा एक विशिष्ट उपक्रम राबवला हो जात असेल तर त्याचीही माहिती तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये शिक्षक पालक संघटनेचा विचार केला जातो प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक पालक संघटना असते मग ह्या शिक्षक पालक संघटनेचं कामकाज कशा पद्धतीने चालवलं जातं शिक्षक पालक संघटनेची रचना कशी आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होतो ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे मग शिक्षक पालक संघटनेची गरज असेल शिक्षक पालक संघटनेचं महत्त्व असेल तेही तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे शिक्षक पालक संघटना जी आहे त्या शिक्षक पालक संघटनेतून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात मग ते उपक्रम कोणते कोणते सांस्कृतिक असतील जागरूक पालकत्व असेल शालेय क्रीडा स्पर्धा असतील किंवा वे विद्यार्थी आरोग्य तपासणी असेल ह्या सगळ्याची माहिती तुम्ही लिहिणं गरजेचं आहे तसेच हे सगळे उपक्रम राबवत असताना वेगवेगळे निधी शाळेला मिळत असतात त्या निधींचा वापर कशा पद्धतीने केला जातो ह्या सगळ्याच्या नोंदणी होणं गरजेचं आहे शिक्षक पालक संघटनेच्या नोंदणी तसे शिक्षक पालक संघटनेच्या विशिष्ट मिटिंग्स किंवा सभा आयोजित केल्या जातात त्याच्या नोंदणी शिक्षक पालक संघटनेमध्ये असणाऱ्या सदस्यांची यादी शिक्षक पालक संघटनेचे उद्दिष्ट ह्या सगळ्याचा विचार ह्या ठिकाणी केला जातो आणि शिक्षक पालक संघटनेचं मग विश्लेषण करावं लागतं ही सविस्तर माहिती ह्या उपक्रमामध्ये मा लिहिणं गरजेचं आहे अशा पद्धतीने एकूण सहा ॲक्टिव्हिटीचा किंवा सहा उपक्रमांचा ह्या ठिकाणी विचार केलेला आहे त्यानंतर हे सगळं करत असताना इंटर्नशिप किंवा छात्रसेवा काल जे आहे त्याचं वेळापत्रक किंवा शेड्यूल तुम्हाला तयार करावं लागतं जवळजवळ तुम्ही सोळा आठवडे म्हणजे चार महिने शाळेमध्ये प्रत्यक्ष जाऊन कामकाज करत असता हे कामकाज करत असताना तुम्ही शाळेत गेल्यानंतर त्या चार महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी जवळपास कोणकोणतं काम केलेलं आहे त्या सगळ्या कामाच्या नोंदी तुम्हाला ह्या शेड्यूलमध्ये लिहाव्या लागतात मग त्याच्यामध्ये ब्लॉक टीचिंग असेल किंवा पाठांचं निरीक्षण असेल किंवा त्या शाळेतील शिक्षकांना केलेल्या कामामध्ये मदत असेल किंवा एखादा रिकामातास तुम्ही घेतलेला असेल शाळेमध्ये असणारे अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रम असतील वेगवेगळ्या स्पर्धा असतील ह्या सगळ्याच्या नोंदी तुम्हाला शेड्यूलमध्ये किंवा वेळापत्रकामध्ये कराव्या लागतात याशिवाय हे सगळं करत असताना सुरुवातीला तुम्हाला ह्या सगळ्या कामाचं जी प्रस्तावना किंवा प्रास्ताविका आहेत तेही सविस्तर लिहिणं गरजेचं आहे आणि सगळा अनुभव घेतल्यानंतर शेवटी तुम्हाला ह्या सगळ्याची अनुभव काय मिळालेला आहे ह्या अनुभवाची नोंदही करणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या शेवटी तुम्हाला तुमचं स्वतःचा अभिप्राय किंवा स्वतःचं मत सविस्तरपणे मांडता आलं पाहिजे आणि ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला शाळेत मिळावायला पाहिजे म्हणूनच हा इतका मोठा कालावधी तुम्हाला दिलेला आहे की जेणेकरून शाळेमध्ये काम करत असताना शाळेतील शिक्षक सहकारी असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा मुख्याध्यापक असतील किंवा इतर इतर कर्मचारी असतील ह्या सगळ्यांशी समन्वय कसा साधायचा आपलं अध्यापनाचं काम कशा पद्धतीने करायचं मूल्यमापनाचं काम कशा पद्धतीने करायचं ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला मिळतो विद्यार्थी हाताळताना विद्यार्थ्यांशी कसं शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असली पाहिजे हा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला या ठिकाणी अनुभवायस मिळतो आणि म्हणूनच ही छात्रसेवा का फार आनंदीतायी आहे आणि तुई तुम्ही प्रत्येकाने शाळेत जाऊन प्रत्यक्ष अनुभवले पाहिजे आणि अनुभवानुसारच हा छत्रसेवा कालाची माहिती लिहिणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद आपण या ठिकाणी थांबूया